मॅडम नमस्कार. अरे तुम्ही या ना, आत या ना. नको मॅम, सरांनी हे एनवलप दिले. काय आहे याच्यात? नाही मॅम. काही चहा वगैरे घेणार? नको, खरंच नको मॅम. थँक्स, निघतो मी. हॅव अ नाईस डे. कुणाचं पत्र आलंय? बघते बाबा, बघ काय आहे. आई आता तुमच्या नावाचा चेक आहे. आईच्या नावाचा चेक? तुम्ही अभिस किचन मध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलं ना, त्याच मानधन आहे. स्वयंपाक करून घेतला आणि पैसे पाठवले त्याचे, पगारी ठेवले का हिला? नाही नाही आजोबा, ते तसं नाहीये. आईने त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये काही पदार्थ शिकवले, ते आता रेस्टॉरंटमध्ये बनतात. आणि त्याचा जो खप होतो ना, त्याची काही पर्सेंटेज अमाऊंट त्यांनी आईला मानधन म्हणून पाठवली आहे. आणि ती अमाऊंट मी आणि सोहम दोघं मिळून महिन्याला जितकी सॅलरी घरी आणतो त्यापेक्षा जास्त आहे. बघितलं सोहम, आईच्या फक्त स्वयंपाकाने तिला आज हा चेक मिळवून दिलाय. काय म्हणत होतास रे तू, आई कुठे काय करते? हो ना, घरातच तर असते. तुला सकाळी उठवण्यापासून, तुझ्या टूथब्रशवर पेस्ट लावण्यापासून, तुझा चहा नाश्ता ती सगळं बघते. आपण ऑफिसच्या गडबडीत असतो, घाईत असतो, तेव्हा आपल्या मागे मागे फिरत राहते. पण ती कुठे काय करते? आजोबांची पूजा, औषधं, पथ्य पाणी, त्यांना काय हवं नको हे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत बघते, काळजी घेते, काळजी करते. पण तुझं बरोबर आहे, आई कुठे काय करते? आपण सकाळी ऑफिसमध्ये जातो ना, तेव्हा आईचा डबा मिळतो आपल्याला हातात, आईंनी केलेला. त्यानंतर ती सगळं आवरते, या चार भिंतींना ती घर बनवते. पण शेवटी ती घरातच असते ना, ती कुठे काय करते? तू कमावतोस म्हणजे तू करता पुरुष. आज मी सुद्धा ऑफिसला जाते म्हणजे मी मॉडर्न बायको. आजोबा तर रिटायर्ड आहे. कष्ट करून पैसे आणणारे आपणच, पण ती जे करते ते सुद्धा कष्टच आहे हे आपल्याला वाटतच नाही. कारण तिच्या कष्टानं पैशाचा मोबदला नाही ना रे. ब्रती काय करते हे बघायला आपल्याकडे वेळ नाही आणि सांगावा असा तिचा स्वभाव नाही. त्यामुळे पुन्हा आपण बोलायला मोकळेच की आई कुठे काय करते. तू ऑफिसमधनं येतोस तेव्हा दमलेला असतोस, तेव्हा ती काय घरातच असते? तू दमलायस म्हणल्यावर तत्परतेने तुला चहा आणून देते. कधीतरी तिला विचारलंस खरे, आई तू चहा प्यायलीस का? पण का विचारशील, कारण ती कुठे काय करते? ती तर घरातच असते ना. तू चिडचिड करतोस तेव्हा ती ऐकून घेते, तू रागवतोस तेव्हा ती गप्प बसते. तुला जेव्हा खूप टेन्शन येतं तेव्हा तू ना खूप बडबडतोस. कधी विचार केलाय आई तिच्या टेन्शनचं काय करते? का ती तर आई आहे ना, तिला कुठे कसलं टेन्शन येतच नाही. हो ना? आणि मुळात काय येईल, ती कुठे काय करते? ती तर घरातच असते. पावसाळ्यात बाहेर जेव्हा ट्रॅफिक जॅम होतो ना, तेव्हा उगाच कासावीस होत राहते, सतत आपली काळजी करत राहते. तू बाईकवरनं फिरतोस तेव्हा तुझी काळजी करत राहते. स्वतःच्या घशाखाली घास उतरण्याआधी विचार करते, माझा पबड्या जेवला असेल का? कधीतरी तिला फोन करून विचारतोस खरे, आई तू जेवलीस का? पण कशाला विचारशील, ती कुठे काय करते? ती तर घरातच असते.
ती सगळ्यात आधी उठते, आपल्या सगळ्यांनंतर झोपते. बरं, आपली झोप कधीच पूर्ण होत नाही आणि अलार्म स्नूज करत 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं झोपण्याची फॅसिलिटी आपल्याला असतेच, पण आपल्याला फ्रेश वाटावं म्हणून बरेचदा बेटी सुद्धा ती हातात आणून देते रे. तिच्या चेहऱ्याकडे बघून कधी अंदाज घ्यायचा प्रयत्न केलायस? आई, तुझे डोळे असे का दिसतायत? आज झोप नाही झाली का ग तुझी? विचारलंस कधी? पण कशाला विचारशील? आई कुठे काय करते ती घरातच तर असते. तू काय मी काय आपण सगळेच आईला गृहित धरून मोकळे होतो. ती सगळं करत असते पण तरी आपल्याला कळतच नाही, कारण ती घरातच असते. पण एक लक्षात ठेव सोहम, आज आई आहे ना म्हणून तू आहेस, आई आहे म्हणून हे घर आहे, या घराची ओढ आहे. आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालतं ना रे, पण तिचं आयुष्य आपल्या वेळापत्रकावर चालतं. ती प्रत्येक गोष्टीसाठी आहेच, ती असतेच, आपल्याला हवं ते सगळं करत राहते. आणि काय रे, तुझा तर रुमाल, तुझे मोजे, तुझं पाकिट देण्यापासून ती सगळं तुझ्यासाठी करते, तरी धजावतं कसं हे विचारायला की आई तू काय करतेस? आज मिळालं या प्रश्नाचं उत्तर की आई नक्की काय करते. आई अभिज किचन मध्ये जाऊन जे काही शिकवलत ना त्याचं मानधन आहे, तुमची पहिली कमाई. कॉंग्रॅच्युलेशन्स. बाबा, मी काय करू या पैशाचं? तुमच्याकडेच ठेवा. हा चेक देवासमोर ठेव आणि तो पैसे देतो म्हणून त्या चप्पल चोराकडे पुन्हा काही शिकवायला जाण्याची गरज नाही. घरात खूप काम आहे, ती करा. अरे सोम्या, कोंबडीच्या अरे तुझ्यासारखा आळशी पोरगा घरात असताना तुझ्या आईला कामाची काय कमी? ती कुठे काय करते विचारतोस? लाज नाही वाटत तुला? देवासमोर ठेव. मस्त आहे, आवडलं मला. थँक्यू सर. सर, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, टेस्टी आहे, मस्त आहे. नाही सर, काही पर्सनल प्रॉब्लेम आहे का? कसला? मी म्हटलं होतं ना, सरांना काही प्रॉब्लेम असेल तरी सर आपल्याला सांगणार नाहीत.
अरे काय बोलतोस बोलतोस तू विश्वास. मग सर तुम्हाला आर्थिक अडचण आहे हे आम्हाला सांगितलं का नाही? नाही सर, म्हणजे मला माहिती आहे की मी माझ्या तर्फे काही मदत नाही करू शकत, पण सर हे एवढं सर माझ्याकडून घ्या सर. सर प्लीज, आणि प्लीज नाही म्हणू नका सर. प्लीज सर, प्लीज नाही म्हणू नका सर. टेल मी द प्रॉब्लेम. सर ऍक्च्युली सॅलरी झाली नाही आहे आणि अकाउंटंट म्हणाला की फंड्स नाही आहेत. व्हॉट? हा आय गॉट इट. मॅडी. येस सर. थँक्स विश्वास. थँक्स पराग. येस सर. काय झालं सर? मला एक सांग मॅडी, मी तुला आपल्या नेहमीच्या अकाउंट मधून आपल्या नवीन प्रोजेक्टच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायला सांगितलं होतं, केलेस? येस सर. मी सांगितले होते तेवढेच केलेस? नो सर, 12 लाख एक्स्ट्रा केलेत. आपल्या नवीन रेस्टॉरंटचं काम सुरू झालं ना सर, कमी नको पडायला. मला वाटलंच होतं ही तुझी दूरदृष्टी असणार म्हणून. थँक्यू सर. अगं थँक्यू, पण ते आपल्या अकाउंट मधून आपल्या स्टाफची सॅलरी जाते, त्याच्यात आता फंड्सच राहिलेले नाहीये, त्यामुळे पगार झालेला नाही कोणाचा. माझ्यामुळे सॅलरी झाली नाही का? आय एम सो सॉरी. नाही, मी तुला सॉरी म्हणायला बोलवलेलं नाहीये. काय की माझ्याकडे फंड्स कमी आहेत ना, त्यामुळे विश्वासनी आपला घड्याळ दिलाय, मोबाईल दिलाय, परागनी त्याचा मोबाईल दिलाय आणि त्याच्याजवळ असलेली कॅश दिली आहे. हाऊ स्वीट. स्वीटी तू काय देणार? मी काय देणार सर? या दोघांनी एक मिनिट सुद्धा विचार केला नाही ग सर. पण मी काय देऊ? माझ्याकडे गोल्ड वगैरे काही नाहीये सर. मी कुठे म्हटलं गोल्ड बिल्ड पाहिजे म्हणून? काय चालेल, कानात चालेल, गळ्यात चालेल किंवा मोबाईल चालेल. नो सर. नेकलेस छान आहे आणि इयरिंग सुद्धा. थँक यू. पण हे देऊ मला चालेल? मॅडम देऊन टाका, सर खुश होतील. ओके सर, माझ्याकडून हे कॉन्ट्रीब्युशन सर. नाही पण कॉन्ट्रीब्युशन कशासाठी? का म्हणजे सर आपल्या मेन अकाउंट मध्ये आता फंड्स नाही आहेत ना, ते एक्स्ट्रा फंड्स ट्रान्सफर झालेत ना माझ्यामुळे, म्हणजे घोळ झाला ना सर. गुड, ते तुला घोळ कळलाय तर. येस सर. आता असं कर, ते फंड्स रिट्रान्सफर कर, संध्याकाळपर्यंत सगळ्यांचा पगार झाला पाहिजे अकाउंटला सांग तस. येस सर. हा हा हा. ना तुला नेकलेस मिळणार आहे, ना कानातलं मिळणार आहे, ना यांच्या वस्तू मिळणार आहेत. आता हे सगळं माझं आहे आणि माझ्यासाठी ते सगळ्यात जास्त मौल्यवान आहे. सर आपण ते सेकंड हँड आहेत, म्हणजे यूज ऍक्सेसरीज आहेत सर ते. नो मॅम, या फक्त युज्ड ऍक्सेसरीज नाही आहेत, या भावना आहेत आणि मी त्या जपून ठेवणार आहे. वाव सर, यू आर जीनियस. आय नो मॅरी. तू फंड ट्रान्सफरचं बघ. ओके सर. विश्वास, पराग, डोंट वरी, संध्याकाळपर्यंत पगार होईल तुमचा. थँक्यू सर. जा कामाला. येस सर. आणि हो, फोन्स नेऊ शकता? गर्लफ्रेंडचा फोन येऊ शकतो ना? थँक्यू सर. मुरांब्यातला ठसका आवडला, शिकायला आवडेल. ठेवला मी. अगं बाई, याच्यातून नाही.
हा हरीश. अरे सॉरी, फोन खिशात होता ना, काढता काढता चुकून कट झाला. असं होय. अरे टेन्शन नाही मित्रा, फोन कट झाला तर हा हरीश परत फोन करणार. त्याच काय आहे, घेतलेली उधारी जोवर कोणी फेडत नाही ना, आपण त्याचा पिछा सोडत नाही. 3 महिने झाले माझे 30,000 रुपये घेऊन. ते कधी देतोस ते बोल. हो अरे, मी देतो ना. ऍक्च्युली थोडी गडबड आहे रे, मी आज ऑफिसला पण गेलो नाही म्हणून. अरे त्याचा माझ्याशी काय संबंध, तू ऑफिसला जा किंवा नको जाऊ, माझे पैसे कधी देतोस ते सांग. हो अरे, ऐक ना हरीश, आज जरा प्रॉब्लेम आहे रे. म्हणजे आई आजारी आहे, झोपूनच असते रे, त्यामुळे जरा टेन्शन होत. काय करताय? अगो तो चेक सापडत नाहीये गो मला. हा घ्या. गव्हाच्या डब्यात ठेवला होता आणि डाळ तांदळाच्या डब्यात शोधताय. बरं झालं बाई मिळाला. मला वाटलं माझ्याकडनं हरवला की काय. एवढं काय टेन्शन घेताय? अगो एवढी मोठी रक्कम जवळ बाळगायची सवय नाही ना मला. आणि मला ना कधी चेकनी असे पैसे वगैरे मिळालेच नाहीयेत. काय आई, अहो तुमचा पहिला चेक गोंधळत आहे काय? तुम्हाला माहितीये मला जेव्हा माझा पहिला चेक मिळाला होता ना, तेव्हा मला असं झालं होतं मी काय करू आणि किती करू त्याच. तशी मी पण खूप खुश आहे हा शुभ्रा. हो ना, मग एकदा डोळे भरून त्या चेककडे बघा बरं. तुमच्यातल्या कलेची पहिली कमाई येते आणि या चेकवरचा आकडा 70,000 रुपये असला ना, तरी खरं सांगू या पहिल्या चेकचं मूल हे त्यापेक्षाही खूप जास्त आहे खरंच. अगं पण शुभ्रा, एवढ्या मोठ्या रकमेचं मी काय करू ग? आधी तुम्ही त्याच्याकडे बघा बरं. मोठा श्वास घ्या. तुमच्या स्वकष्टाची पहिली कमाई आहे. तुमच्या मनाला वाटतोय ना, तो सगळा आनंद वाटू द्या. आणि आता विचार करा, या पैशांचं तुम्हाला तुमच्यासाठी काय करावं असं वाटतंय? मला ना बबड्यासाठी एक छानसा सूट घ्यायचाय ग, आणि तुझ्यासाठी मस्त पैठणी. तुम्हाला प्रश्नच नाही कळला आई माझा, मी काय म्हणाले, या पैशांनी तुम्हाला तुमच्यासाठी काय करावं असं वाटतंय? बरं मला सांगा, एखादी साडी किंवा एखादा छानसा दागिना? नको. तुम्हाला कुठेतरी छान फिरायला जावं असं वाटतंय? साड्या खूप आहेत ग माझ्याकडे. आणि खरं सांगू का, मला ना पहिल्यापासूनच दागिन्यांची हौसच नाहीये. हा आपण सगळे एकत्र जाणार असू ना, तर मला खूप आवडेल बाहेर जायला. बर, कुठे जायचं? बबड्या जिथे म्हणेल तिथे. अरे जाऊन जाऊन कुठे जाणार यार, सिलेंडर संपला होता तो आणायला गेलो होतो. बरं ऐक ना हरीश, ऐक ना, मला 2 दिवस दे ना, मी तुझे 30,000 परत देतो. अरे मित्रा, 2 दिवस म्हणत म्हणत 2 महिने काढलेस. हो अरे, आई आजारी आहे ना म्हणून, नाहीतर आजही भेटलो असतो रे तुला. आईचं नाव घेतोस म्हणून ठीक आहे, पण उगाच ताणू नकोस, नाहीतर घरी येऊन पैसे घेऊन जाई ना. चला आई येते. आम्ही सोम येते. हा सांभाळून जाग. हो ए पपड्या, जरा तू गॅस वाल्याला फोन करतोस का, नाही ते काम करतोस का, जाऊनच बघून ये ना बाळा. कशाला खटखट करते, जरा शांत बसू दे ना, आधीच कामाचं इतकं टेन्शन आहे ना. आणि अरे हो जरा हळू बोल ना, आजोबा झोपलेत ना रे. हा चेक सुद्धा खरं तर भरायचा होता. नाही राहू दे, आपण नंतर भरू. पण गॅसच बघ ना रे बाळा प्लीज. घेतलेली उधारी जोवर कोणी फेडत नाही ना, आपण त्याचा पिछा सोडत नाही.
आई आता तुमच्या नावाचा चेक आहे. तुम्ही अभिज किचन मध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलं ना त्याचं मानधन आहे. पण उगाच ताणू नको, तर घरी येऊन पैसे घेऊन जाईना.